नमस्कार, रोकटॉकमध्ये आपलं स्वागत. मी उदय निरगुडकर. आज रोकटॉकमध्ये आपण अशा एका व्यक्तीला आमंत्रित केलेलं आहे की ज्या व्यक्तीला अख्खा महाराष्ट्र एक झुंजार नेता, लढवय्या नेता म्हणून ओळखतो. स्वागत करूया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासजी कदम यांचं. रामदासजी, आज तुम्ही अशा वेळेला इकडे आलेला आहात जी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी, की जेव्हा युतीतला नेमका आकडा काय असेल, 288 असेल का 135 फॉर्म्युला असेल याविषयीची चर्चा एका बाजूला आहे, तर काही मिनिटांपूर्वीच कोल्हापूरमध्ये भाषणात अमित शहांनी एक सूचक असं वक्तव्य केलं पहिल्यांदा, आणि ते इतकं महत्त्वाचं आहे की हम दो कदम आगे आए हैं, वो भी दो कदम आगे आए. काल रात्री शाखा प्रमुखांची एक बैठक झाली, तर नितीन गडकरींच्या घरी भाजपची एक अतिशय महत्त्वाची बैठक झाली. म्हणजे दोन्हीकडे तणाव निश्चित आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आत्ता तुम्ही आमच्या इथं आलेला आहात, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. पहिलाच प्रश्न, अर्थातच हा सगळा तणाव वाढायचं कारण, रामदासजी, मला असं वाटतं एका पक्षाला असं वाटू लागलंय की आपली ताकद वाढली, तर दुसऱ्या पक्षाला असं वाटतंय की ही एवढी ताकद नाही, आमची ताकद तेवढीच आहे. विशेषतः आत्ता पोटनिवडणुकीचे निकाल लागले त्याच्यानंतर तुमच्याकडून एक वक्तव्य आलं की भारतीय जनता पक्षानं आता तरी बोध घ्यावा. अजूनही आपण या विधानावर कायम ठाम आहात, आपली काय भूमिका आहे याबाबत? एक गोष्ट मला आपल्याला सांगायला हवी, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला सांगायला हवे, ही जी युती आहे ही युती आजची कालची नाही आहे. शिवसेना भाजपाची युती संबंध देशाला अभिमान वाटावं असं मागच्या जवळजवळ 26-27 वर्षापासूनची युती आहे, आणि ही युती जी झालेली ती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय प्रमोदजी महाजन, आदरणीय मुंडे मुंडेसाहेब कैलासवासी ह्या सगळ्यांच्या साक्षीनं ही झालेली युती. आणि हिंदुत्वाच्या विचाराशी नातं जोडून झालेली युती असं पुढे मी आपल्याला सांगेन बोलता. म्हणून हे समविचारी दोन पक्ष, हिंदुत्वाच्या विचाराचे समविचारी दोन पक्ष एकत्र येऊन मागच्या 26-27 वर्षापासूनची युती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं 26 वर्षामध्ये अशी वेळ कधी आली नव्हती, इतकी टोकाची भूमिका कधी कोणी घेतली नव्हती. ती का घेतली हाच तर खरा सवाल आहे आता. आणि कधी असं आम्हाला वाटतं की कदाचित शिवसेना प्रमुख आज नाहीत म्हणून तर प्रश्न उभा घालणार आहे ना. इकडे प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी नाहीत, मुंडेसाहेब नाहीत, महाजनजी नाहीत म्हणून तर प्रश्न उभा घालेन असं कदाचित आम्हाला सैनिकांना वाटतंय. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी भूमिका शिवसेनेची स्पष्ट केले की 135 जागा आहेत ते आम्ही नाही देऊ शकणार तुम्हाला, आम्ही नाही देऊ शकणार तुम्हाला. जे त्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेसमोर प्रस्ताव ठेवला होता तो आमच्या पक्षप्रमुखांना तो नाकारला आहे, तो नाकारला आहे. त्या पुढं तुम्ही काय विचारणार ते तुम्हाला मी आज सांगतात की मग आता कोल्हापूरमध्ये शहासाहेबांनी सांगितलं की 2 पावलं आम्ही मागे आलो, आता 2 पावलं त्यांनी मागे आलं पाहिजे. दोन कदम आगे अभी हा भी रामदास कदम ही है तो उसके लिए रामदास कदम कुछ बोलेंगे नहीं. सही वक्त पे जो बोलने का है वो उद्धव जी कहेंगे, उद्धव जी बोलतील. पण भाजप पण हे दो कदम आगे दो कदम पीछे ही वेळच काय यावी आपल्या होती असं मी शहासाहेबांना विचारेन. मी लहान माणूस आहे, ते एका पक्षाचे देशाचे नेते आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे, मला भान आहे. पण हे 2 कदम आगे पीछे वेळ यावीच का? मुळात जो फॉर्म्युला कालपर्यंत उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आदरणीय शिवसेना प्रमुखजी, आदरणीय मुंडेजी, आदरणीय महाजनजी यांनी जो ठरलेला फॉर्म्युला आहे तो असा अचानक काय झालं की आता आम्हाला 50-50 पाहिजेत, आता आम्हाला 135 पाहिजेत कशासाठी? जो फॉर्म्युला इतक्या वर्षापासून आहे तो फॉर्म्युला ठेवा आणि पुढे चला की कदम आगे पिछे कदम कशासाठी? ते भाई भाजपची ताकद वाढली असं त्यांना वाटतं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आणि त्यामुळे शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे भाजपकडनं. मला वाटतं इथं काय फुटपट्टी ठेवली नाही, कुणाची ताकद वाढली आहे कुणाची ताकद कमी आहे इथं काय मोजमाप कुठे काय केलं नाही ना. ह्या एक समय विचाराने
आज आमच्या समोर एकच गोष्ट असली पाहिजे असं मला वाटतं. कोणी आगे पिछे जायचं कदम, कोणी दोन कदम पुढे जायचं पाठीमागे कदम यायचं, यापेक्षा आज आमच्या डोळ्यासमोर एकच विचार पाहिजे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनी या महाराष्ट्राला लुटलं आहे, या महाराष्ट्रावरती अन्याय केला आहे, सर्वसामान्य माणसाला जगणं नकोसं केलं आहे, ती सत्ता घालवायची, त्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम आज आमच्याकडनं झालं पाहिजे. ती अपेक्षा ठेवून लोक आमच्याकडे बघतायत. पण भाई आज आज महाराष्ट्राच्या जनतेला मी बोलतोय, तुम्ही बोला ना, आज महाराष्ट्राच्या जनतेला हे आमचे भांडणं नको आहेत, दो कदम आगे दो कदम पिछे हे नको आहे. आणि म्हणून आमची आमच्या सैनिकांची हात जोडून शहासाहेबांना विनंती आहे की शहासाहेब कालपर्यंतचा जो फॉर्म्युला होता तो तसाच ठेवा, उद्धवजींसोबत बसा आणि आपण दोघं एकत्र येऊन ह्या राक्षसांना आपण गाडूया, ह्या राक्षसी प्रवृत्तीला आपण गाडूया. हे होणं आज आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जनतेला जे हवंय ते देणं आज आवश्यक आहे. एवढं मी हात जोडून कळकळची विनंती मी शहासाहेबांना करेन. अगं माझा आवाज त्यांच्यापर्यंत जाणार असेल तर, पोचणार असेल तर असं म्हणेन. पण भाई त्यांची खंत अशी आहे भाजपची की शिवसेना मोदी लाट मानायला तयार नाही. लोकसभेत मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला. गोष्ट मी आपल्याला सांगतोय, मोदींचा करिश्मा अजिबातच नाही असं आम्ही कधीच म्हटलं नाही ना. मोदी फार मोठी व्यक्ती आहे किंवा अडवाणी साहेबांना त्यांनी घरी बसवले असं मी कधी म्हटला नाही. मी म्हणणार पण नाही, ते विचार आम्ही कधीच ठेवले नाही. एक तुम्ही बोला, उत्तम बोलताय, सूचकपणे बोलताय पण अतिशय उत्तम बोलताय. नाही, मोदींच्या बाबतीमध्ये एक वेगळा आदर आहे, एक वेगळा अभिमान आहे. त्यांचा अवमान आज नाही, भविष्यात कधीही आमच्याकडनं होणार नाही, कधीच होणार नाही. पण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले या महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान काही नाही असं समजून त्यांचा अवमान जर कोणी केला तो देखील आम्ही सहन करणार नाही, हे देखील मला सांगायला हवं. भाजप नेते तो करतायत, जाणीवपूर्वक करतायत. नाही, फक्त मोदी साहेब असं म्हणून चालणार नाही, तर शिवसेना प्रमुखांचं देखील महाराष्ट्रामध्ये योगदान आहे. अब महाराष्ट्र सब महाराष्ट्र म्हणतात आहे ना. आणि म्हणूनच मी म्हटलं की ज्यावेळेला फक्त 100% तुम्ही आपण मोदी साहेब म्हणताय, त्यावेळेला काल ज्यावेळेला त्या 30 पोटनिवडणुकांचे निकाल लागले त्याचं आत्मपक्षण करून घ्यावं, पाय जमले होते आणावेत. म्हणून मी काल मुद्दा मी तो बस बोललो होतो, त्यासाठीच बोललो होतो. तेव्हा मोदींचं काय किंवा अन्य कुणाचं काय हे म्हणण्यापेक्षा आपण गुण्यागोविंदानं कालचं काळ गेल्या 26-27 वर्षापासूनचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण जाऊ, एकमेकाची ताकद आजमवण्यापेक्षा समोरचे जे मंडळी आहे ती स्वतःला ताकदवान समजतात, त्यांना बेचव्याग करून टाकू, त्यांना संपून टाकू, त्यांना जमीनदोस्त करून टाकू, त्यांना उद्ध्वस्त करून टाकू, त्यांना गाळून टाकू, त्यांना स्मशानमध्ये पोचू आणि महाराष्ट्राच्या जनतेला जो न्याय द्यायला हवा आहे तो न्याय देण्याचं काम आमच्याकडनं झालं नाही. भाजपची ताकद वाढली असा जो त्यांचा दावा आहे हे तुम्हाला मान्य नाही शिवसेनेला? अजिबात मान्य नाही. आणखी तुम्हाला काय विचारायचं? बाळासाहेबांचा करिश्मा भाजप कुणाची ताकद वाढले तो विशेष नाही ना होऊ शकत. आम्ही याचा अर्थ असा होतो की आम्ही आमच्या नेतृत्वावरती संशय घेतोय. मी आम्हाला सांगतोय, आपल्याला सांगतोय, आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, शिवसेना प्रमुखांच्या पाठीमागे आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. भाई तुम्ही सांगता, सगळे महाराष्ट्र सैनिक त्यांच्या पाठीशी उभे आहेत, महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून कुणी जर संशय घ्यायचा प्रयत्न केला किंवा त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर ते देखील आम्ही सहन करणार नाही. शिवसैनिक यांचा संपूर्ण पाठिंबा त्यांच्या मागे आहे, ते त्यांच्या मागे उभे आहेत. त्यांचं आणखीन एक स्वप्न आहे की ते म्हणजे मुख्यमंत्रीपदी. नाही, मी मध्ये आपल्याला विचारत बोलतोय, हे उद्धवजींचं स्वप्न नाही, हे आम्हा सैनिकांचं स्वप्न आहे. सैनिकांचं स्वप्न आहे, आम्हा सैनिकांचं स्वप्न आहे. आणि अशी स्वप्न बागणं काय चुकीचं असं आपण म्हणणार नाही, अजिबात नाही, अजिबात म्हणणार नाही. आणि अनेक अनेक स्वप्न शिवसेनेने साकार करून दाखवले आहेत. बरोबर आहे, पण अशी स्वप्न आता तुमच्या सहयोगी पक्षातल्या अनेकांना पडू लागली आहेत. चांगली गोष्ट आहे ना, आम्ही शुभेच्छा देतो त्यांना. पण मुख्यमंत्री एकच असतो तो, आणि तो शिवसेनेचा मुख्यमंत्री एकच असतो, बाकीच्यांना मुकुट घालता येत नाही मुख्यमंत्र्याची, असं आहे ना भाई. स्वप्न पडू देत ना.
महायुतीचा जागा आता बघा सीता आवडेने खत वाटपच करून टाकलं आमच्या माझ्या मित्र जवळचे तुमचं गृहमंत्री पद घेतलं त्यांनी माझ्या शुभेच्छा काय अडचण नाही त्यांनी दोन तीन खातं आमच्या मुंडेताईने त्यांनी मुख्यमंत्री केलं स्वतःला त्यांनी गृहमंत्री पद केलं आता बाकीचं खाते वाटप असते असते तावडे सगळं करतील काय अडचण नाही त्यांना त्यांना मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून असं केलं का त्यांना शुभेच्छा आहेत ना आणखी बाकीचं खाते वाटप कुठं असेल मला वाटतं तावडेंनी एकच खातं घेतलंय त्यांची क्षमता फार मोठी आहे त्यांनी 8-10 खाते स्वतःला घेऊन ठेवावेत एक खाते घेऊन कसं चालेल तावडेंना आणि त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत काय अडचण नाही त्यासाठी बोला तुमचा हा मैत्रीपूर्ण सल्ला म्हणजे त्या शोलेमधल्या जय आणि वीरूची आठवण होते मला असं तुमचं नातं दिसतंय मला आता मुळीच नाही तावडे आमच्या कोकणातले आहेत शिवसेना माझे जीवाभावाचे मित्र आहेत नागार गाणे सारखे माझे त्यांचे संबंध नाही आहेत चांगले संबंध आहेत फार चांगले माझे संबंध आहेत जागा वाटपा संदर्भात तिढा अजून कायम आहे एकीकडे महायुती होईल की तुटेल या संदर्भात प्रश्न मी आपल्याला सांगतोय मी लहान माणूस आहे हे जे धोरणात्मक विषय जे आहेत त्याचे निर्णय पक्षप्रमुख घेत असतात पक्ष घेत असतो तर या विषयावरती पुढं काय होईल मग तुम्ही एकटेच लढणार का मग निर्णय या गोष्टीचं उत्तर म्हणजे तुम्ही प्रश्न विचारच्या अगोदरच मला उत्तर द्यायला हवं आणि म्हणून मी या प्रश्नाचे उत्तर मी नाही देऊ शकणार आपल्याला ती चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे त्यामुळे त्याच्याविषयी चर्चा होऊ शकते मला असं वाटतं भाजपची मंडळी किंवा दिल्लीची मंडळी एवढी नासमज नाही आहे की न समज नाहीत की तेव्हा निश्चितपणे युती होईल आम्ही दोघं आणि सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन आम्ही महाराष्ट्रात लढू आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं ते देऊ असं मला महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं ते देऊ असा आत्ता दावा रामदास कदम यांनी केलेला आहे रामदास भाई तुम्ही सक्षम विरोधी पक्षनेते होतात आक्रमक होतात तुम्हाला वाटतं त्यांच्यानंतर जे विरोधी पक्षनेते झाले त्यांनी तेवढे सक्षम राहिले निश्चितपणे त्यांच्या कुवती भावाने त्याचे चांगलं काम करत आहेत खडसेजी अनेक त्यांनी सरकारचे घोटाळे देखील बाहेर काढले मधल्या काळामध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती तब्येत बिघडली आणि त्यामुळे थोडासा त्यांना वेळ घ्यावा लागला तर खडसेने देखील अतिशय चांगलं काम केलं त्याबद्दल कुठेही मत असू शकत नाही बिलकुल पण असं का होतं की वारंवार तुमच्याबद्दल विशिष्ट स्वरूपाच्या वावड्या उठत असतात नुसत्या वावड्या उठत नाहीत तर त्या लोकांना खऱ्या देखील वाटतात याला जोडून माझा एक प्रश्न आहे रामदासजी वावड्या म्हणजे नेमकं कसले याला जोडून माझा प्रश्न आहे की रामदास कदम एकदम फ्रंट रनर होते शिवसेनेमध्ये पहिल्या फडीतले नेते होते पण आता एकदम विरोधी पक्ष नेतेपद गेल्यानंतर ते एकदम मेन टीममधनं असे साईडला आले बाहेर पडले नेमकं तुम्ही पक्षाला सावरण्यासाठी एवढे विरोधी पक्ष नेतेमधून आक्रमक व्हायचे आता तुम्हाला सावरण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा पक्ष थोडा बाजूला झाला असं वाटत नाही मुळीच वाटत नाही पहिल्यांदा आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो मागच्या 5 वर्षामध्ये अनेक वेळेला ह्या अशा बातम्या आल्या की रामदास कदम कधी मनसेत चालले आहेत कधी राष्ट्रवादीत चालले आहेत कधी काँग्रेसमध्ये चालले आहेत आणि मला वाटतं ज्यांना माझी भीती वाटत होती पक्षात का पक्षाबाहेर पक्षाबाहेर तुम्ही कशाला आमच्या पक्षामध्ये पक्षाबाहेरचं जे काही आमचे जवळचे मित्र असतील नसतील आणि मग अशा पद्धतीनं काही मेसेज हे प्रेसमध्ये दिले जात होते आणि त्या प्रेसच्या माध्यमातून मला प्रत्येक 15 दिवस झाले की मला फोन यायचे कुठं आहात तुम्ही म्हटलं काय आता कुठल्या पक्ष चाललो आहे मी तर अशा पद्धतीनं सातत्यानं मागच्या 5 वर्षाशेवटी गोळेगावचा आमचा जो गटप्रमुखांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये मी स्पष्ट केलं की मी जो बघेन तो शिवसेनेक म्हणून बघेन आणि भगव्या झेंड्यामध्येच मी जाईन जाताना वा मी माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही पक्ष बदलणार संस्कार हां हे मी एकदा त्या 25,000 आमच्या गटबंधनच्या मेळाव्यामध्ये गोळेगावला मी ते स्पष्ट केलं आणि अशा किती वावड्या आल्या तरी त्याला आपण धूप घालू नका अशा बनचं मी तो त्या ठिकाणी त्यावर मग तुमच्यावर वारंवार जरा खुलासा केला हो शेवटी एखादा आंबा जेव्हा पिकलेला असतो तिथं त्याच्यावरच दगड मारला जातो ना तो तर सगळ्यांना जेव्हा ज्याची भीती आहे हा एक माणूस बाजूला झाला किंवा याला बदनाम केला याला बाजूला केला तर थोडंसं आम्ही सेफ असू तर आपल्याला कल्पना आहे जास्तीत जास्त घोटाळे या सरकारचे मीच काढले आहेत अनेक मंत्र्यांचे कपडे मीच उतरवलेत आणि म्हणून अनेकांना जी भीती होती की हा माणूस बाजूला गेला तर आपण थोडंसं सेफ असू असे पक्षातून नक्की नव्हत्या म्हणजे जी या वावड्या पक्षातून शिवसेनेने नाही मला वाटत आहे मला वाटत आहे आणि आपला जो मुद्दा आहे की मला पक्षातून बाजूला केला असं काहीच नाही ना शिवसेनेच्या ज्या ज्या नेत्यांच्या बैठका असतात त्या नेत्यांच्या सगळ्या बैठकामध्ये मी असतो आता उलट पक्षी उद्धवजी आणि मी अशा काही आमच्या जॉईंट सभा झाल्या संयुक्त सभा झाल्या मध्यंतरी तुमची नाराजी होती पण काही काही गोष्टींवर आपल्याला कल्पना असते मला माहीत नाही पण मला माझी नाराजी मला माहिती असते ना कल्पना असते ना तेव्हा अशी कुठेही मला साईड केलेला नव्हता
कुठेही माझी नागाची नव्हती. नागाची कशासाठी असू शकते मला सांगा ना. आता कुठल्या निवडणुकाच नव्हत्या की मी तिकीट मागितली आणि मला दिली नाही म्हणून नागाची, असं काही नाही ना विषय. नाही बाई, लोकसभेला जे झालं, तुम्ही लोकसभेच्या प्रचाराला कोकणात जायचं नाही ठरवलं गीतेंच्या, तर त्यावरून सुद्धा एक असं होतं की तुम्ही नाराज आहात. नाही नाही, लोकसभेमध्ये अपवाद म्हणून मी रायगडला जाणार नाही असं मी उद्धवजींना सांगितलं होतं. पण परिवार जाऊन असंही म्हटलं की एकदा पक्षानं आदेश दिला तर मी जाईन. पक्षाचे आदेश तोडून काही नाही ना, मी कालचा सैनिक नाही मुळात. मला शिवसेनेची शिस्त कळते, मी एक पक्षाचा नेता आहे याची मला जाणीव आहे, आणि म्हणून पक्षाचा आदेश मानणं हे आमचं कामच आहे ना. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला अजून आठवतं आहे, ज्या ज्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये मला उद्धवजींनी पाठवला, मग मराठवाडा असू देत, खानदेश असू देत, पश्चिम महाराष्ट्र असू देत, विदर्भ असू देत, सगळ्या ठिकाणी मी गेलो. शेवटच्या दोन सभा मी कुडाळ आणि कट्टा इथं घेतल्या. मग रत्नागिरीला मला उद्धवजींनी खाजगी विमान पाठवलं, तिथून मी दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला गेलो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 3 सभा मी पुण्याला घेतल्या. पण तुम्ही रायगडमध्ये गेला नाहीत. हाच खरा प्रश्न आहे की नेमकं तुमचं त्यांचं मैत्रीचं नातं काय आहे. प्रश्न असा आहे, अनंत गीते हे 6 वेळा निवडून आले, याच्या अगोदर 5 वेळा निवडून आले. जो खासदार 5 वेळा निवडून येतो तिथं निवडणुकीला वेळ देण्यापेक्षा, जे आता ज्यांची नवीन आता ज्यांना तिकीट दिलेली आहे तिथं आपला वेळ गेला पाहिजे. तिथला नवीन खासदार जो उमेदवार दिला असेल पक्षांनी तो निवडून आला पाहिजे. ही मागची कारण असेल आपण सांगा. पण आणि मला विश्वास होता गीतेना निवडून यायला कुठली अडचण नव्हती, चांगलं काम होतं. आणि म्हणून जे जिथं नवीन उमेदवार होते अशा अनेक उमेदवारांचा आपण प्रचार केला जे सहज निवडून आले असते, पण तरी देखील आपण त्यांच्या प्रचाराला गेला. शेजारच्या गावातल्या गीतेंकडे तुम्ही गेला नाही. मी अशी उद्धवजींना विनंती केली की बाबा जिथं नवीन जे उमेदवार दिले तिथं मला पाठवा, पक्षाने पाठवलं तिथे, ते काम केलं. पण गीतेंच्या विरोधामध्ये एकही शब्द कधीच मी बोललो नाही कुठेही सभा किंवा अन्य कुठल्या गोष्टी. तेच गीतेचा निकाल जर पाहिला महाराष्ट्रात लाखा लाखाच्या लीडने शिवसेना भाजपचे खासदार. माझा अंदाज चुकला. मात्र गीतेंचा जर निकाल माझा अंदाज चुकला तो खरं सांगतो मला मी नाही ते मला वाटलं होतं मागच्या वेळेला ते 1.5 लाख मतांनी निवडून आले होते, यावेळेला ते 3 लाख मतांनी निवडून येतील असं वाटलं होतं. हा माझा अंदाज चुकला. त्या ठिकाणी जर सुनील तटकरे अशा नावाचा एक डमी उमेदवार उभा नसता तर कराची तटकरेंच्या पारड्यात यश पडलं असतं, अशा प्रकारची परिस्थिती होती की नाही. नाही, माझ्या माहितीप्रमाणे शेवटच्या क्षणाला सेकापण जो उमेदवार उभा केला होता रमेश कदम, पण ज्या वेळेला जयंत पाटलांना कळलं की आता तटकर निवडून येतोय चालतोय, त्यावेळेला 1 वाजता त्यांनी निर्णय बदलला आणि त्यांनी सगळी मतं ही गीतेने द्यायला लावली दुपारनंतर. जर ते झालं नसतं तर गीते पडले असते. रायगडच्या जागेमध्ये नेमकं काय झालं याचे विश्लेषण आता त्यांनी केलेलं आहे. आणखीन अनेक प्रश्न आहेत भाई. गेल्या वेळी गुहागरसाठी तुम्हाला ती जागा मिळावी म्हणून प्रतिष्ठापणाला लागली, युतीमध्ये वाद झाले, शेवटी ती जागा तुम्हाला मिळाली पण तुमचा पराभव झाला. 5 वर्षानं जर मागे पाहिलं तर तुम्हाला असं वाटतं की त्यावेळेचा तो हट्ट चुकीचा होता? नाही, मुळामध्ये तो हट्ट चुकीचा होता असं म्हणता येणार नाही, कारण त्यामध्ये जी मतदारसंघ फुटले तर खेडचा काही भाग हा गुहागरमध्ये गेलाय, चिपळूणचा काही भाग हा गुहागरमध्ये गेलाय, गुहागरचा काही भाग हा चिपळूणला पुढे गेलाय, आणि म्हणून हट्ट चुकीचा होता अशातला भाग नाही. मग पराभव का? आणखी त्याच्यामध्ये येतो ना, तुम्ही चिंता करू नका, ते सांगतो. आणखी तुम्हाला आता तुम्ही जो प्रश्न विचार त्याचा आणखी उत्तर देतो. माझा हट्ट गुहागरसाठी नव्हता, माझा हट्ट दापोलीसाठीच होता, हे तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतो आणि पहिल्यांदा बोलतो मी आज. मला दापोली मतदारसंघ मिळावा असं माझी मागणी होती त्यावेळेला देखील, पण तिथे माझी दापोलीमध्ये 90,000 मतं आहेत आणि गुहागरमध्ये 55,000 मतं होती त्यावेळेला. मी उद्धवजींचे आभार मानेन की त्यांनी गुहागर मतदारसंघ माझ्यासाठी सोडून घेतला, कारण तो शेवटी सुयकांत दळवी आपला तिथे सिटिंग आमदार होताच तो, आणि म्हणून मी माझ्यासाठी हट्टानं तो गुहागर मतदारसंघ उद्धवजींनी अगदी भांडून भाजपकडून मागून घेतला. पण
भाजपानी नातूंना उभं केलं असं मी आता म्हणणार नाही, पण नातू तिथं अपक्ष उभे झाले. कारण कालपर्यंत पक्षाची शिस्त मानणारे नातू हे ना मी नातू वा त्यावेळेला मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की विनय नातूला सांग की तू अपक्ष उभा राहू नको, माझ्या कोठ्यातून एक MLC जागा तुला मी सोडेन, भाजपला सोडेन तुझ्यासाठी, पण तू अपक्ष उभा राहू नको. मी विनय नातूंना फोन केला, मी आज पहिल्यांदा खुलासा करतोय, मी विनय नातूंना फोन केला आणि म्हटलं शिवसेना प्रमुखांचं असं म्हणणं आहे की तू अपक्ष लढू नको आणि साहेब शिवसेनेच्या कोठ्यातून भाजपला तुझ्यासाठी एक जागा सोडत आहेत विधान परिषदेसाठी. तो म्हटलं माझा काय तो विषय नाही विधान परिषदेचा वगैरे, तुम्ही काय माझ्याकडे येऊ नका, मला काय ते मान्य नाही आणि मी निवडणूक लढणार. ते माझे त्यांनी त्याला भेटायचे दिवस कापून टाकले. भाजप नेत्यांची फूस होते नातूंना आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ना मी. मला माहिती आहे तुम्ही अजिबात भांडणं लावणार नाही आमच्यामध्ये, याची मला पूर्ण कल्पना आहे. आम्हाला माहिती तुमच्यात भांडणं नाही आणि म्हणून तिथे शेवटचे 10 दिवस असताना मी गेलो, फॉर्म भरला. मी माझ्या एका जवळच्या मित्राला सांगितलं होतं की मी मराठा आहे पण मी लढून पडणार आहे, मी पळून जाणार मराठा नाही. ते सिद्धिविनायकाच्या देवळासमोर आदेश बांदेकर साक्षीले आहेत, मी त्यांना सांगितलं होतं पण मी लढणार आणि लढून मी पडणार आहे, पण मी मगाठ आहे पडून जाण्यापैकी मी नाही म्हटलं. मी लढाई केली, अगदी कमी मतांनासा पडलो मी, 2 नंबरची मतं मी घेतली, 3 नंबरला नातू गेले तळाला. पण तिथे मला भाजपच्या एकाही नेत्यानं मदत केली नाही, एकही नेता तिकडे प्रचाराला आला नाही. रात्री 1 वाजता माझे मित्र विनोद तावडे चिपळूणच्या एका हॉटेलमध्ये आले होते, पण ते कुणालाही भेटले नाहीत. याची सगळी चर्चा तिकडे चालू होती, नातं खूप खास आहे अशा, पण ही चर्चा तिकडे चालू होती. यावेळेच काय, पण यावेळेच काय सांगा, पण त्यांना नातूंना पक्षातनं काढलं, नंतर पक्षामध्ये घेतलं आणि पुन्हा आता बघा नातू माझ्याकडे घरी आले होते, भाई आता मला ती जागा सोडतायत, त्या मला तुम्ही मदत करा. भाई तुम्ही काय करणार आता? नाही, एक सांगतो मी तुम्हाला, त्याची पुनरावृत्ती होणार नाही. नाही, एक सांगतो मला मी, मी नातूला मदत करणार. शेवटी आमचा दुश्मन राष्ट्रवादी काँग्रेस आहे, नातूंनी चूक केली, मी एक पक्षाचा नेता आहे, नातूंनी चूक केली म्हणून मी नाही चूक करणार, मी नाही चूक करणार. तुम्ही कुठून उभे राहणार सांगा? उद्धवजींचं असं म्हणणं आहे की मी निवडून लढू नये, तसं मला दापोली दिली तर मी त्याचं उद्धवजींचं तर मी आभारच मानेन. उत्तर मिळालं आम्हाला भाई, एक पण मी पण उद्धवजींचं म्हणणं असं आहे की मी महाराष्ट्रामध्ये फिरावं, आपण सभा घ्याव्यात, विधान परिषद मी पुन्हा घ्यावी आणि चांगलं खातं मी घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचंही मन चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण भाई ही वेळ, पण जो निर्णय उद्धवजी घेतील तो मान्य भाई, ही वेळ आली का? कारण आता कुठेही नाराजी नाही, आता फक्त एकच उद्दिष्ट की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं, महाराष्ट्राच्या विधानसभेवरती भगवा फडकवायचा आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचंच, हा निर्णय घेऊन आम्ही पुढे चाललोय. आता भाई, पण तुमच्यावर ही वेळ का आली? सामान्य शिवसैनिक ते शिवसेना नेता असा आम्ही तुमचा प्रवास बघितलेला आहे, लढवही आहे, रामदास कदम आम्ही बघितलेले आहेत, पण आता तुम्हाला मागच्या दाराने जावं लागतं, तुम्ही रिंगणात उतरू शकता. मागच्या दाराने म्हणून आपण विधान परिषदेच्या आमदारांचा अवमान करतो असं मला ते वाटतं. काही अनेक अनेक मोठमोठे लोक, मग मनोहर जोशी असू देत, गडकरी असू देत, पवारसाहेब असू देत, असे अनेक मोठमोठे लोक, गडकरी सुद्धा शेवटी रिंगणात येऊनच लढले. हो, अनेक मोठमोठे लोक विधान परिषद राज्यसभेत गेले नाहीत, पण साहेब अनेक मोठमोठे नेते विधान परिषदेमध्ये होतेच ना. तो विधान परिषदेत मागच्या दाराने जाणं म्हणणं चुकीचं आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मला दापोलीमधून द्यावी, तर आपण सांगा उद्धवजीना, म्हणजे शिफारस करावी आपण. मग दापोली का मिळत नाही? तिथे सूर्यकांत दळवी पण आहेत. माझं अशी विनंती या बाबतीमध्ये उद्धवजी योग्यता निर्णय जो निर्णय घेतील तुम्हाला मान्य, मला काय गुहागरबद्दल तुम्ही भाजप नेत्यांवर संशय व्यक्त केलात खरा, पण कुणावरतीही संशय व्यक्त केला नाही. गीतेंनी तिथे गेल्यावेळी मदत केली, अजिबात संशय व्यक्त केलेला नाही. मला त्याच्यात जोडून एक प्रश्न असा येतोय, आपण कोकणाबद्दलच इकडे चर्चा चालली आहे, आपणही कोकणातल्या आहात, कोकणामध्ये शिवसेनेची ताकद या लोकसभा विजयानंतर वाढलेली दिसते आहे,
तर एकीकडे नारायण राणे यांच्या चिरंजीवांचा पराभव झाल्यानंतर त्यांची ताकद कमी झाली असं वाटतं, कारण आता दोघही पिता पुत्र हे कोकणाच्या लढाईत स्वतः उतरत आहेत. मी ज्योतिषी नाही, मी का भविष्यवाणी सांगणारा माणूस नाही आहे, पण आपण कोकणात जाऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही सामान्य शेतकऱ्याला विचारलं तर आता शिल्लक हल्ली नारायण राणेंच्या पुत्राची मुलांची दादागिरी पूर्णपणे संपवायची आणि या सिंधुदुर्गावरती शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेला भगवा झेंडा पुन्हा एकदा फडकवायचा हा निर्णय तिथल्या जनतेनं आता घेतलाय. म्हणजे कुडाळ आणि कणकवली या दोन्ही जागा नाही, नारायण राणे पण पडणार, तिचा मुलगाही पडणार 100%. मी ज्योतिषी नाही, पण आपण तिथली वस्तुस्थिती लोकसभेला आपण नारायण राणे मागेच आहेत ना, मागेच आहेत ना ते. आणि तिथं जी दादागिरी चालली आपण मला सांगा, समजा महाराष्ट्रामध्ये कधी इतक्या निवडणुकीमध्ये हातपाय तोडणं, डोके फोडणं, मडं करणं हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालपर्यंत झालं, पण त्या दशेतून आता लोक बाहेर पडलेत. नारायण राणेंसोबत जेवढे त्यांचे सहकारी होते सगळे बाजूला झाले. भाई हे राणेंविषयी झालं, परंतु जर आपण राष्ट्रवादी पाहिली तर ती मात्र वाढते आणि नेमकं राष्ट्रवादी वाढण्याची गेल्या 5 वर्षातली कारणं काय आहेत आणि याला तुम्ही जर कोकणाकडे पाहिलं तर तुम्ही शिवसेनेचे नेते म्हणून कोकणातले मानले जातात आता सध्या, फ्रंट रनर तुम्ही आहेत, मग नेमकं ही जबाबदारी कुणाची राष्ट्रवादी वाढण्याची, तुमची की पक्षश्रेष्ठींची? त्यांची तुम्ही म्हणताय ना, आम्ही कुठे म्हणतोय, जनता कुठे म्हणते, लोक कुठे म्हणतायत, आमदार आहेत ना त्यांची संख्या आहे, कुठे संख्या आहे? आता उद्याच्या निवडणुकीमध्ये काय संख्या होईल तुम्हाला कळेल ना उद्याच्या निवडणुकीमध्ये. आता उद्या दूध पाणी का पाणी हो जाएगा ना, 5 वर्षात वाढलं त्याची जवळ नाही ना. 5 वर्षामध्ये विधानसभेच्या निवडणुका कुठे होत्या, कुठे आल्या होत्या? आता उद्याच्या या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र येऊन लढलो तर सगळं सपाट करून टाकून आम्ही त्यांना काय शिल्लक हवं काही. आता राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपती पासून सगळी मंडळी ही आलीच ना, बाहेर पडलीच ना. आता खडसे साहेबांनी त्यांना का घेतलं मला माहित नाही, ज्यांच्या भोवती बसे भ्रष्टाचाराचा उपाय कसं त्यांना घ्यायला नको. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य यांचा इतका सुरेख संबंध होता की पहिल्या वाक्यामध्ये त्यांना घेतलं असं आहे, दुसऱ्या वाक्यात त्यांना का घेतलं असं आहे, ही हा जो विरोधाभास दिसतो ना आणि त्याच्यावरती सुद्धा आमच्यातली जी एकात्मता आहे हे जे सांगणं आहे ना हेच अतिशय विलोभनीय आहे. म्हणजे एक कदम पुढे आणि एक कदम मागे. रामदासभाई, नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षाने त्यांच्या विरोधात तुम्हाला ताकद दिली, तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद दिलं, कोकणात तुम्ही राणेंविरोधात खंबीरपणे उभे राहिलात, पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता राणेंचा सामना करण्यासाठी दीपक केसरकर सारखा बाहेरचा नेता शिवसेनेला आयात करावा. तुम्हाला एक सांगू, म्हणजे काय घडतं तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता नारायण राणेंना सामना करण्यासाठी कोणी आणायची गरज नाही. आता मेलेल्या सापाला मागायची काय गरज आणखी, त्याच्या कामाला त्याचा मानव येतो, कुणाची आवश्यकता नाही. आता रामदास कदम पण नको, केसरकर पण नको आणि तो विनायक गावात पण नको, काय त्यांच्या कामाला त्याचा मानव ते लोकच तिथली लोकच जमीनदोस्त करून टाकणार आहेत तर आणि कोण कशा कोणाची काय आवश्यकता आहे. आता पण भाई कोकणात बाहेरचे लोक आयात करण्याची काय गरज पडली शिवसेना? नाही कोण आहेत, कुणाला आयात केलं? केसरकरांना तुम्ही घेतलं? नाही येणार सगळ्या लोकांना घेतलं, तिकीट द्यायची नाही, कुणाला द्यायची तर उद्योजी निर्णय घेतील. पण या या मंडळीला संपवण्यासाठी एक सांगतो तुम्हाला मी, ज्यांनी ज्यांनी शिवसेना प्रमुखांना त्रास दिलाय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे भुईसपाट झाले, बरोबर सगळे भुईसपाट झाले. मग तुम्ही तर भुजबळांच्या बाबतीत बोला, गणेश नाईकचा घ्या विषय, नारायण राणेंचा घ्या, संजय निरुपम घ्या, तर पगांसपे घ्या, जे जे ज्यांनी ज्यांनी बेईमानी गद्दावी पक्षाची शिवसेनेशी केली कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे भुईसपाट झाले आणि तीच पुनरावृत्ती उद्या विधानसभेला देखील होणार आहे. त्यासाठी कुठल्या नेत्याला तिथे जायची आवश्यकता नाही. बिलकुल पुढे बोला भाई. सध्या उद्धव ठाकरेंच्या भोवती जे सगळे नेते आहेत यामध्ये तुम्ही त्या तेवढ्या पद्धतीने भोवती नाही, त्यांच्या पाठीचे खंबे बनवू आहोत. काय म्हणायचं तुम्हाला, आम्ही नेते आहोतच, तरी तुमच्या ताकदीचा आहोतच. ताकदीचा उपयोग मला सगळे सोबत घेऊन गेले मधल्या मधल्या काळामध्ये, मला सोबत महाराष्ट्रात पाठवलं, अनेक जिल्हे केले, मला सांगले अमरावती जा, अकोलाला जा, परभणीला जा, जालना जा, मराठवाड्याला. मुद्द्यावर रामदासजी येऊया, तो म्हणजे इतरांची अनेकांची मुलं राजकारणात आहेत, परंतु कधी असं दिसलं नाही की तुम्ही तुमची मुलं राजकारणात नाही, त्यांना रस नाही, तुम्ही त्यांना कधी प्रोजेक्ट केलं नाही, त्यांना लॉन्च करताना दिसत नाही. मी कसं एक नेत्यांची मुलं म्हटल्यानंतर एक वेगळा चित्त समोर उभं राहतं, तर मी एक समाधान आहे त्याबाबत, मी स्वतः फार समाधानी आहे. माझी मुलं एक सिद्धेश आहे मोठा, मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे योगिताचं, तिच्या नावानंच योगिता डेंटल कॉलेज मी काढलं आहे. मोठ्या मुलाचं नाव सिद्धेश आहे, ऑस्ट्रेलियामध्ये डबल मास्टर MBA करून आला आहे तो. लहान मुलाचं लहानाचं नाव योगेश आहे. मी आपल्या योगेशची एक गोष्ट आपल्या मुद्दाम सांगतो. योगेश हा बांधकाममध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये आहे,
मी महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो. योगेश रावला म्हाडाच्या ऑफिसमध्ये जायचा. साहेब, 3.5 वर्षापर्यंत रामदास कदमचा मुलगा आहे म्हाडामध्ये कोणाला माहीत नव्हतं. त्यांनी तशी ओळख कधी कोणाला करू दिली? त्यांना राजकारणात रस नाही. राजकारणामध्ये आणायचं की नाही यांचा तो प्रश्न आम्ही कधी बसू. नेत्यांच्या राजकारणात, राजकारणी नेत्यांच्या राजकारणात आलेल्या मुलांबद्दल आपलं काय मत आहे? सगळ्यांच्या बद्दल वाईट मत नाही आहे. आता उद्धवजींचा मुलगा आदित्य आहे, चांगलं काम करतोय, फार चांगलं काम करतोय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इतका कमी वेळेमध्ये आदित्य इतका चांगलं तयार होईल असं मला पण वाटलं नव्हतं. आज महाराष्ट्राच्या युवकांमध्ये एक वेगळं आकर्षण. बरोबर, महाराष्ट्रातून त्याची मागणी होती आज आमच्या समोर. हो, पण नेते त्यांच्या मुलांमुळे अडचणीत येतात. हो, नागनगाणी मागचा शहाणा आले ना, त्याच्यामुळे आले ना. नागनगाणी आज अडचण कुणा मिळाला आहे? त्यामुळे मुलांमुळे आलं ना. हाताची सगळी बोट साखी नसतात ना. सगळ्याच मुलांची नेते, सगळ्याच नेत्यांची मुलं नालायक असतात अशातला भाग नाही. पण आज नागरिकांचं अडचण आलं आहे तो त्याच्या मुलामुळे आलं ना. तुम्ही आणणार का त्यामुळे येत नाही का राजकारणात? मी अजून तसा काही निर्णय घेतला नाही. मला या मुलाखतीत शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आणि तो म्हणजे प्रचारला जाताना तुमचा सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा प्रचारासाठी कोणता असणार आहे? साहेब, कळीचा मुद्दा नाही, पण स्वातंत्र्याला 67 वर्ष होऊन गेली. आज आम्हाला नेमकं काय मिळालंय? आज देखील आपण एखाद्या आदिवासीच्या झोपड्यामध्ये मुद्दाम जाऊन बघा. माझी आपल्याला कळकळीची विनंती, आपण स्वतः जा. इथून कुठल्या नेत्याला विचारणं आणि इथून संदेश देण्यापेक्षा फक्त एकदा माझी विनंती आहे, जेव्हा मोखाडा वाडा या भागामध्ये जाऊन फक्त एखाद्या आदिवासीच्या झोपड्यात वाकून फक्त बघा की त्यांचा संसार काय आहे, त्यांचं राहणीमान काय आहे, त्यांच्या अंगावर वस्त्र काय आहे. म्हणजे मी एकदा कुपोषण का झालं म्हणून एका आदिवासीच्या झोपड्यात गेलो होतो. त्या आदिवासी बाई त्या कोपऱ्यामध्ये बसली होती. दिवसा देखील तो दिवटा होता, दिवटं ज्याला म्हणतो आपण, दिवा होतो छोटा, तो होता छोटा. आणि त्या अंग झाकण्या इतपत देखील त्या बाईच्या अंगावरती कपडा नव्हता. म्हणजे मला लाज वाटली. हे स्वातंत्र्याच्या नंतर आज जरी अशी अवस्था असल्या आदिवासींची, तर आम्ही हे सरकार कुणासाठी जा साहेब चालवतो आहे? 4000 कोटीचं बजेट जातं कुठं? कुणाच्या कशात पैसा जातो? हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न की शेतकऱ्यांची आत्महत्या का थांबू शकत नाही? साहेब, काय लागतं हो मला सांगा. एका बाजूला 67 वर्षानंतर 99% आदिवासी दारिद्र्यरेषेखाली, 99% आदिवासी दारिद्र्यरेषेखाली एका बाजूला लंगोटी दिखाना त्यांना घालायला मिळत नाही, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची आत्महत्या आम्ही का थांबू शकत? शेतकरी आणि आदिवासी म्हणजे जे जे वंचित आहेत त्या त्या वंचितांच्या, शेतकरी आदिवासी मागास वगैरे. आणि आज देखील आमच्याकडे डोंगराळ भागातल्या धनगर समाजाच्या अंगावर देखील कपडा नाही. जो तो शेवटचा वंचित माणूस आहे. या लोकांनी काय पाप केले? ही माणसं नाहीत, यांना जगण्याचा अधिकार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं 10 वर्ष माझ्या समाजाला द्या. साहेब, 67 वर्ष झाली हो, काच तो समाज आतापर्यंत आमच्या सोबत येऊ शकत नाही, याला जबाबदार कोण? आणि म्हणून हा सगळा पैसा साहेब शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायला आपल्याला काय लागतंय? आम्हाला फक्त तिथं 24 तास पाणी दिलं पाहिजे, 12 महिने पाणी दिलं पाहिजे. आम्ही शेतमालाला भाव द्यायला पाहिजे. आम्ही त्यांना खतं कमी सबसिडी दिली पाहिजे. आम्ही त्यांना औषध फवारणी मोफत दिली पाहिजे. आणि शेतमालाला चांगला जर भाव दिला आम्ही, तर शेतकऱ्यांची आत्महत्या का थांबणार नाही? ह्या गोष्टी, ह्या ज्यांना शेतीचं कळतं जे स्वतःला म्हणतात, त्यांना काय ह्या गोष्टी कळत नाही? 15 वर्षाचा जो फक्त भ्रष्टाचार थांबला असता, हा भ्रष्टाचार झाला नसता, तोच आघाडी सरकारचा जो कारभार आहे त्याचे वाभाडे काढणे, 3.5 लाख कोटी साहेब कर्ज होत आहे. आजही माझी हात जोडून विनंती आहे, मुख्यमंत्री स्वतःला क्लीन समजतात ना, त्यांनी फक्त श्वेतपत्रिका काढून दाखवावी की 3.5 लाख कोटी कर्ज मी कशासाठी काढलं. साहेब नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. साहेब आपण पाहिलंय या शेवटच्या भागामध्ये प्रचाराची तोफ आणि प्रचाराची दिशा रामदास कदम यांची नेमकी काय असणार आहे. आज या चर्चेच्या निमित्तानं त्यांनी दिलखुलास अनेक प्रश्नांना उत्तर दिली, काही प्रश्नांना सूचक दिली, तर काही प्रश्नांवर थेट भाष्य करायचं टाळलं, तर काही प्रश्नांवर मुद्दामून त्यांनी थेट भाष्य केलं देखील. या सगळ्या मुलाखतींच्या सिलसिल्यात एक गोष्ट मात्र नक्की झाली की शिवसेनेतलं अत्यंत महत्त्वाचं नेतेपद ज्यांच्याकडे आहे त्यांना प्रचाराला मागणी तितकीच असणार, फक्त ते निवडणूक कुठून लढणार हे मात्र अजून क्लिअर व्हायचं आहे. रामदास कदम, आज चर्चेच्या निमित्तानं आपण रोखठोक मध्ये आलात आणि रोखठोक उत्तर दिली, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीने आपले आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.